आता वळूयात हिवाळी अधिवेशनासंबंधीच्या बातम्यांकडे. हिवाळी अधिवेशनामध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरील ताणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, कारण विधिमंडळात बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक कामाच्या ताणामुळे चक्कर येऊन खाली कोसळले. कालिदास येवले असं त्यांचं नाव. त्यांना लगेच विधिमंडळाच्या रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण या निमित्तानं प्रशासनानं पोलिसांच्या अन्न आणि निवाराच्या केलेल्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं.